नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। बेकायदेशीर गॅस रिफिल सेंटरवर बारामती शहर पोलिसांचा छापा, 57 गॅस सिलेंडरच्या टाक्या, मशीन, मोटारी जप्त। बारामती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास खबर लागली की सर्वे नंबर 856 अशोकनगर या ठिकाणी मुजीब गणिभाई बागवान राहणार अशोकनगर हा स्वतःच्या घराच्या बाजूला घरगुती गॅस मशीनच्या सहाय्याने घरगुती वापराचा गॅस कमर्शियल गॅसमध्ये तसेच गाड्यांमध्ये तसेच छोट्या छोट्या 1 किलो 2 किलोच्या गॅसमध्ये भरून चढ्या भावाने विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्या ठिकाणी पुरवठा विभागाच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संगपाळ, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, शाहू राणे जामदार यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये छापा मारला। त्या ठिकाणी लहान मोठ्या 57 गॅस सिलेंडरच्या टाक्या, त्याची एकूण किंमत 74,000 रुपये तसेच गॅस ट्रान्सफर करणाऱ्या मोटरी व मशीन सुद्धा मिळून आल्या। धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग केला तर परिसरातील लोकांच्या जीवित सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून भादवी कलमाने सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा कलम 3-7 प्रमाणे सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। गणिभाई बागवान याला अटक करण्यात आली असून 2 दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे। सदर आरोपी हा गॅस गजानन सुर्वे यांच्याकडून घेत असल्याचे सांगितले आणि त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचे गॅस कोणत्या गॅस एजन्सीतून येत होते याबाबत सुद्धा सखोल चौकशी करण्यात येत आहे। सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आली। साक्षर इंडिया न्यूज लाइव्ह साठी माधव झगडे, बारामती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.